नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्थानिक कामगारांना पगारवाढ आणि भत्ते न देणाऱ्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेठी युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी मंत्री महोदयांना अवगत केले असता त्यांनी याची उचित दखल घेतली आहे. अमेठी युनिव्हर्सिटीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमदार महेश बालदी यांच्या विनंतीनुसार उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरीश केणी, बबन मुकादम, सरपंच तानाजी पाटील, भाजप गोळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉ अविनाश काताडे, अनिल भोईर, स्वप्नील भोईर, तकदीर सते, गोरखनाथ काताडे, दत्तात्रय पाटील, नितेश पाटील, प्रकाश भोईर उपस्थित होते. याबाबत माहिती देताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले की भाताण येथील अमेठी युनिव्हर्सिटीत सुमारे 100 स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगार काम करत आहेत. मात्र गेल्या 8 वर्षांपासून या कामगारांना कोणत्याही प्रकारची पगारवाढ अथवा इतर भत्ते मिळाले नाहीत. याबाबत कामगारांनी अनेकदा व्यवस्थापनास पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या, पण अमेठी व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे कामगारांना न्याय देत नाही. कामगारांचे किमान वेतन देण्यास व्यवस्थापन तयार होत नाही. याबाबत आम्ही अनेकदा कामगार आयुक्त कार्यालय पनवेल यांच्याकडे अमेठी व्यवस्थापनाला बैठकीकरिता बोलावले, पण त्यांचा कोणीही प्रतिनिधी बैठकांना येत नाही. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमेठी युनिव्हर्सिटीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रामधून सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे या वाढत्या प्रदूषणासंदर्भात शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला निवेदन दिले आहे. शिवसेना पनवेल पक्षाने केलेल्या एका निरीक्षणामार्फत असे आढळून आलेले आहे की तळोजा MIDC लगत असलेल्या सर्व परिसरामध्ये व्हायरल केसेसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्रदीर्घ, खोकला, ताप, डोके दुखणे असे विविध तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी खर्च करून तळोजा आणि कळंबोली येथील सभोवतालची हवा गुणवत्ता निरीक्षण युनिटच्या माध्यमातून उपलब्ध असलेले प्रदूषणाचे आकडे अत्यंत धक्कादायक असून त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच एका आठवड्यात कार्यवाही करा, अन्यथा कंपन्यांवर टाळेबंद मोर्चे काढू असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी सतीश पडवळ आणि तळोजा विभागाचे अधिकारी विक्रांत भालेराव यांना दिला. यावेळी शिवसेनेचे महानगर संघटक मंगेश रानवडे, शहर संघटक इम्तियाज शेख, विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी, विभाग प्रमुख मुनाफ शेख, जोएब शेख, शाखा प्रमुख फयाज नगाणी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर तयार करण्यात आलेल्या बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा हा लघुपट आणि बाप्पा मोरियारे या गाण्याचे प्रकाशन माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या हस्ते खारघर येथील लिटिल वर्ल्डमधील BMX चित्रपटगृहामध्ये झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, डॉ वैभव विधाते, सहाय्यक संचालक रचनाकार ज्योती कवाडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, दिग्दर्शक सागर आंगणे, चित्रपटातील सहाय्यक मंडळी उपस्थित होते. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेने बनवलेला हा लघुपट अत्यंत चांगल्या दर्जाचा आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिकेने उचललेले पाऊल हे अत्यंत स्तुत्य असून सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन प्रशासनास साथ दिली पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास रामशेठ ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. हमरापूर येथील अक्षर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे, जगवण्याचे आणि जगवलेल्या झाडांचे वाढदिवसही साजरे करण्याचे संस्कार केले जातात. पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचे शिक्षण या निसर्गरम्य शाळेत शिकायला मिळते. वृक्ष संवर्धनाचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अक्षर विद्यालयातील वृक्षांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी DYSP शिवाजी फडतरे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी सरपंच राकेश दाभाडे, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, पोलीस निरीक्षक अजित गोळे, प्रभाकर नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मेरी माती मेरा देश या थीमसह NSG कमांडो मुंबई आणि स्माइल्स फाउंडेशन नवी मुंबई यांनी एक विशेष उपक्रम हाती घेत नवी मुंबईत 5,000 रोपांची लागवड आणि वाटप करण्याचा निर्धार केला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, मातीची धूप, जंगलतोड यासारख्या पर्यावरणीय समस्यांचा विचार करून आणि पर्यावरणात निरोगी संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा उपक्रम राबवता आला. यामध्ये तिरंगा ध्वज NSG कमांडो आणि स्माइल फाउंडेशनचे 500 अधिक आदिवासी कुटुंबे, गावे आणि ग्रामीण शाळांना राष्ट्रीय अखंडतेचे आणि आकांक्षाचे प्रतीक म्हणून झेंडे वितरित केले. यावेळी NSG स्पेशल सर्व्हिसचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किरपाल सिंग, मेजर बर्वे, धीरज आहुजा, उमा आहुजा, शालिनी विधानी उपस्थित होते. श्रावण सुरू झाला असून पावसाळ्यात डोंगरमाथा, शेताचा बांध आणि घराच्या परसात लागवड करण्यात आलेल्या ताज्या स्थानिक भाज्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र या भाज्या आगमनालाच कडाडल्या आहेत. हे दर किलोमागे 60 ते 100 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रावण म्हणजे व्रत, वैकल्य, उपवास, सणांचा महिना. या महिन्यात पावसाच्या सुरुवातीला उरण आणि पेणमधील डोंगरमाथ्यावर मशागत करून या भाज्यांची पिके घेतली जातात. तर दुसरीकडे अनेक शेतकरी आपल्याच शेताच्या बांधावर भेंडी, शिरले, झेंडूची फुलांची लागवड करतात. तसेच गावात आपापल्या मोकळ्या अंगणात किंवा परसात शिरले, काकडी, घोसाळी, दुधी, भोपळे, पडवळ ही पिके घेतली जातात. या भाज्या बहुतांशी सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने लागल्या जातात. त्यामुळे नेहमीच्या भाज्यापेक्षा या भाज्या रुचकर आणि चविष्ट आणि विशेष म्हणजे ताज्या असतात. त्यामुळे या काळात स्थानिक भाज्यांना अधिकच पसंती असते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास कामांच्या नावाने मोठ्या प्रमाणात डोंगर उद्ध्वस्त केले आहेत. त्याचप्रमाणे शेती ही झपाट्याने नष्ट झाली आहे. तर गावामध्ये जमिनी कमी पडू लागल्याने गावातील अंगण आणि परसाच्या जागात ही घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक भाज्यांच्या उत्पादनात कमी आली आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र हळूहळू टोमॅटोची आवक वाढत असून दर उतरत आहेत. घाऊक बाजारात आवक वाढल्याने प्रतिकिलो दरात 10 ते 15 रुपयांनी घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात मंदी होती. अगदी कवडी मोल दराने विक्री होत होती. काही शेतकऱ्यांनी तर 1 ते 2 रुपये दराने विक्री झाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकूनही दिले होते. मिळत असलेल्या कवडी मोल दराने टोमॅटो लागवडीचा खर्चही निघत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मागील 2 ते 3 महिन्यांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. जुलै महिन्यानंतर टोमॅटोच्या दरात सातत्याने विक्रमी वाढ होत होती. घाऊक बाजारात प्रतिकिलो 130 रुपये तर किरकोळीत 160 रुपयांवर पोहोचले होते. एरवी बाजारात टोमॅटोच्या 40 ते 50 गाड्या दाखल होत होत्या. मात्र उत्पादन घटल्याने बाजारात अवघ्या 10 ते 15 गाड्या दाखल होत होत्या. त्यामुळे टोमॅटोच्या दराने उसळी घेतली आहे. मात्र आता बाजारात राज्यातील आवक वाढण्यास सुरुवात झाली असून नाशिक आणि सासवड येथून टोमॅटोची आवक वाढली आहे. यामुळे बाजारात 50% आवक वाढल्याने घाऊक दरात 10 ते 15 रुपयांनी घसरण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली माझी माती माझा देश अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्स्फूर्तपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सामाजिक उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. हे स्वच्छता अभियान पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव परिसरात राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानात पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोई यांनी सहभागी होत तलाव परिसराची साफसफाई तसेच इनरव्हिल क्लबने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा सई पालवणकर, सचिव राजश्री बगाडे, उपाध्यक्ष शुभदा भगत,
प्रतिभा लाडे, सहसचिव अर्चना फके, सदस्या शुभांगी बहिरा, मेघना चोंडीरकर, माधुरी कांते, अंजू जाजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या कोपर शाळेचे सभापती अनंता ठाकूर यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून गुरुवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कोपर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. तसेच अनंता ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शैक्षणिक साहित्यांच्या वाटपावेळी पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय खरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सरपंच दीपक बाळकृष्ण पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यानिमित्त सोमटणे, दहिवली आणि नारपोळीमधील भाजप कार्यकर्त्यांनी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी धनंजय पाटील, आत्माराम पाटील, अविनाश मुंडे, जयेंद्र मुंडे, चेतन पोपेटा, यशवंत गायकर, नितीन तांडेल, विनायक म्हात्रे, प्रशांत मुंडे, प्रसाद भोपी, परेश चौधरी, मनोज मुंडे, रवींद्र कांबळे, राजेश गायकवाड, भूषण तोंडे, रोहित कांबळे, केतन कांबळे, सुधीर कांबळे, दीपक पाटील, राजेश पाटील, आतिश पोपेटा, आकाश कांबरी, संकेत पाटील, पंकज पाटील, शिवम पाटील, मंगेश भोपी, प्रणय दिघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.